ओम नमो नारायण। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अचानक धनप्राप्तीचा उपाय आपण जाणून घेणार आहोत। अचानक धनप्राप्ती याचा अर्थ कोणतीही अपेक्षा नसताना अचानक होणारा धनलाभ, अगदी कोणत्याही मार्गाने तुमच्या जीवनात प्रचंड स्वरूपात पैसा प्रवेश करेल, अगदी कोणत्याही मार्गाने। लॉटरी असेल, सट्टा असेल, किंवा तुमच्या नोकरीमध्ये अचानक मिळणारं प्रमोशन असेल, बिझनेसमध्ये एखादी मोठी डील यशस्वी होणे असेल, चांगल्या वाईट कोणत्याही मार्गाने मात्र पैसा अवश्य येईल। मित्रांनो, हा टोटका स्त्री असेल, पुरुष असेल, अगदी आबालवृद्ध म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, युवकांपासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणीही करू शकतं। जर तुम्हाला जॉब नसेल, नोकरी नसेल, काम एखादं मिळत नसेल, तर अचानक काम मिळू लागेल, जॉब नोकरीच्या संधी निर्माण होतील। कोणत्याही मार्गाने अचानक धनप्राप्ती होणार आहे, मात्र अट एकच आहे, हा उपाय जो आपण करताय तो गुप्तरित्या करा, याबद्दल कुठेही वाच्यता करू नका। कारण जे टोटके असतात, हा खरं तर एक टोटका आहे, एक सिद्ध प्रभावशाली अशा प्रकारचा टोटका आहे। हजारो वर्षांपासून हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे अनेक ग्रंथ आहेत, नाथ संप्रदाय असेल, नाथ संप्रदायामध्ये सुद्धा हा उपाय अनेक सिद्ध पुरुष, साधू महंत सांगत असतात। अनेक लोकांनी हा उपाय आजमावून वारंवार करून आपल्या धनामध्ये, आपल्या प्रॉपर्टीमध्ये, पैशांमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे। आपण सुद्धा श्रद्धापूर्वक करा। मनामध्ये शंकानून जर करू लागलात, केवळ ह्या उपायाची परीक्षा पाहण्यासाठी, चाचणी घेण्यासाठी जर करू लागलात, तर त्याचे रिझल्ट हे कधीच मिळत नाहीत। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुक्रवारचा दिवस निवडायचा आहे। होय, शुक्रवारचा दिवस आपण निवडायचा आहे। शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घराच्या आसपास जर कुठे आकचं झाड असेल, आक हिंदी शब्द आहे, संस्कृत आहे, याला मराठीमध्ये रुईचं झाड असं म्हणतात। रुईचं झाड, रुई दोन प्रकारची असते, एक पांढरी आणि एक लालसर फुले येणारी। जे तंत्रमंत्र असतात, या ठिकाणी पांढऱ्या रंगाची फुले येणारी जी रुई आहे, जे आकचं झाड आहे, अशा झाडाजवळ आपण जायचंय। मित्रांनो, या झाडाचं खूप मोठं महत्व तंत्रमंत्र शास्त्रात सांगितलेलं आहे। या झाडाचा वापर करून अनेक लोकांनी अनेक प्रकारचे यशस्वी टोटके केलेले आहेत। आज आपण अचानक धनप्राप्तीसाठी या रुईच्या झाडाचा वापर कसा करायचा हे पाहणार आहोत। मित्रांनो, या रुईच्या झाडात अनेक देवी देवतांचा वास मानलेला आहे, आणि काही विशिष्ट वर्षांनंतर या झाडाची जी मुळं असतात, या मुळामध्ये श्री गणेशांची मूर्ती तयार होते अशी मान्यता आहे। मित्रांनो, जर खूप जुनं झाड असेल, तर असं झाड हा उपाय करण्यासाठी सुयोग्य मानलं जातं, अत्यंत उपयुक्त मानलं जातं। जर नसेल अशा प्रकारचं जुनं झाड, तर अगदी नवीन झाड सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता। मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी सकाळी स्नान करून आपण या झाडाजवळ जायचं आहे, किंवा सूर्यास्ता समय गेला तरीही चालेल। या ठिकाणी गेल्यानंतर हे पा, जाताना आपण एक तांब्याभर जल, आपण देवघरात जो तांब्या वापरतो, तांबे या धातूपासून बनलेला, त्याच्यामध्ये तांब्याभर जल घेऊन जायचं आहे। अगरबत्ती, धूप, हळदी कुंकू, ज्या प्रकारे आपण एखाद्या देवी देवतेचं पूजन करतो, अगदी त्याप्रकारे ही पूजन सामग्री घेऊन आपण या झाडाजवळ जायचं आहे। मनोभावे या झाडाची पूजा करायची आहे, आणि त्यानंतर हात जोडून या झाडाला आपण प्रार्थना करायची आहे की आम्ही, हे कुबेर देव, हे पा, कुबेर देवांच्या नावाने ही प्रार्थना असेल की हे कुबेर देव, आम्ही उद्या सकाळी, म्हणजेच उद्या शनिवार सकाळी, तुम्हाला आमच्या घरी, आमच्या वास्तूमध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहोत, कृपया आमच्या बरोबर या आणि आमचं घर धन वैभव ऐश्वर्याने भरून टाका। प्रार्थना कशी करणार? हे कुबेर देवा, आम्ही उद्या सकाळी, शनिवारी सकाळी, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी, आमच्या वास्तूत, आमच्या घरात घेऊन जाण्यासाठी येत आहोत, कृपया आमच्या बरोबर या, आमच्या बरोबर चला, आणि आमच्या वास्तूमध्ये, आमच्या घरामध्ये धन वैभव ऐश्वर्य निर्माण करा,
आमचं घर धन वैभवाने भरून टाका। आणि मित्रांनो, अशी प्रार्थना करून आपण घरी परत यायचं आहे, मनोभावे हात जोडायचे आहेत, घरी परत यायचं आहे। ही प्रार्थना करताना आपलं मुख, आपलं तोंड उत्तर दिशेला असेल याची काळजी घ्या, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा आहे। या सृष्टीमध्ये जितकी काही संपत्ती आहे, धन आहे, वैभव आहे, या सर्वांचं रक्षण करण्याचं किंवा या सर्व धनाची अधिपती देवता म्हणजे कुबेर आहेत। यांना देवांचे खजांची, देवांचे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅशियर असं म्हणतो, ते आहेत कुबेर देव। तर मित्रांनो, अशा धन कुबेरांना उत्तर दिशेकडे तोंड करून आपण असं हे आवाहन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे। मित्रांनो, परत येताना मागे वळून पाहण्याची चूक करू नका। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठा, सूर्योदयापूर्वी उठा, आणि उठल्यानंतर आपण स्वच्छ स्नान करायचं आहे आणि अगदी सकाळ सकाळ स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या देवघरासमोर नतमस्तक व्हायचं आहे, देवपूजा करायची आहे, आपल्या गुरूंचं स्मरण करायचंय, आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे, सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे। त्यांच्या समोर आज आपण जे कार्य करणार आहात त्याबद्दल बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण या झाडाजवळ पुनश्च एकदा जाणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी गेल्यानंतर हे झाड आपण अगदी आदरपूर्वक उपटायचं आहे, होय, उपटावं लागेल। आणि त्यानंतर या झाडाचं जे मूळ आहे, हे मूळ काढून आपण स्वतःसोबत आणायचं आहे। उपटण्यापूर्वी हात जोडा, प्रार्थना करा जी आपण काल केली होती, की आज आम्ही आपल्याला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत, हे कुबेर देवा कृपया आमच्या सोबत या। त्यानंतर या झाडाचं मूळ काढून आपण आपल्या घरी परत यायचं आहे, परत येताना मागे वळून पाहू नका। मित्रांनो, घरी आल्यानंतर गंगाजलाने याचं मूळ आपण साफ करायचं आहे, माती स्वच्छ करायची आहे। जर गंगाजल नसेल तर घरातलं साधं पाणी सुद्धा चालेल। त्यानंतर हे मूळ साफ केल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्या आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे मूळ आपण गुंडाळायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी धन ठेवता, पैसे ठेवता, मौल्यवान दागदागिने ठेवता, वस्तू ठेवता, नोटांची पुरचुंडी ठेवता, त्या ठिकाणी आपण हे मूळ ठेवायचे। लक्षात घ्या, हे मूळ कोणत्याही परिस्थितीत कातडी वस्तूंमध्ये, म्हणजे कातडी पर्स असेल, पॉकेट असेल, यामध्ये ठेवू नका। यापासून अधार्मिक वस्तू, मांसाहार असेल, काही व्यसने म्हणजे उदाहरणार्थ सिगारेट वगैरे असतील, या गोष्टींपासून याला पण दूर ठेवायचं आहे। जितकी याची काळजी घेता येईल तितकी घ्या। मित्रांनो, प्रत्येक शुक्रवारच्या दिवशी हा उपाय अगदी कुणीही करू शकतं। हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्या जीवनात प्रचंड प्रमाणात धनप्राप्तीचे योग निर्माण होऊ लागतील, मात्र याची वाच्यता कुठेही करू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।